मी तर खूप रिअलिस्टिक काम करणारा माणूस आहे. मला असं खरं तर असं हिरोईझम आवडत नाही स्वतःच्या बाबतीत. असं मला काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे मी हे पात्र करू नको, दाढी काढावून एक इन्स्पेक्टर व्हायचं एवढी हिरोगिरी करायची मला अजिबात नको वाटत होतं. पण सगळ्यांनी कन्व्हिन्स केलं की चांगलं होतं आहे, चांगलं दिसतो आहे आणि ते पात्र आहे शेवटी. चुका मी नाही आहे पण डिरेक्टर म्हणून मीच असतो फिल्मच्या मागे. पण वेगळी फिल्म आहे, मी फार अपेक्षा उगीच तयार करायचे नाहीत. मला साधी फिल्म आहे पण इंटरेस्टिंग फिल्म आहे, कमी बजेट आहे तुलनेनं. तुम्ही जे काही बॉलिवूड आणि टॉलिवूड आणि साऊथ म्हणता तेवढं बजेट नाही, पण आपलं आपलं एक काहीतरी त्याच्यावर क्रिएटिव्ह आमचा एक एक्सप्रेशन आहे ते केलं आहे. कवी ग्रेसांच्या चार ओळी आहेत त्या फार महत्त्वाच्या आणि समर्पक वाटतात. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. या ओळी का समर्पक आहेत? कारण घर बंदूक बिर्याणी नावाचा तसा अर्थाने जर समकालीन विचार केला तर त्यातला कंटेक्स्ट पाहिला तर आपल्याला नक्कीच जाणवतं. आणि माझ्यासोबत जी माणसं आहेत ती दगडाचं फूल करणारीच आहे. स्वागत करूया नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी. खूप खूप स्वागत आहे. आणि नावातलं जे वेगळेपण आहे घर बंदूक बिर्याणी आणि दिसणं त्याबद्दल खरं नागराज प्रत्येक सिनेमाच्या एक वेगळेपणात ते दिसलेलं आहे. ते अगदी पिस्तुल्या फँड्री सैराट आता आणि त्याचं तुझं असणारं असोसिएशन जे आटपाटचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. घर बंदूक बिर्याणी मी आता सगळ्यांना सांगतो की ते असं विचित्र नाव आहे जरा, आणि तीन परस्परांशी संबंध असणाऱ्या शब्दांचं मिळून एक शीर्षक तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे शीर्षकाबद्दल उत्सुकता वाटणं साहजिकच आहे आणि तो हेतू पण त्याच्यामागचा होता की नेमकं उत्सुकता वाटली पाहिजे शीर्षकाविषयी. आणि जसं शीर्षक वेळ आहे थोडंसं असंबंध वाटावं असं आहे, तसाच फिल्मचा आशय पण आहे की खूप मजेशीर आहे, नवा आहे आणि अशा नव्या आशयाला एखादं इंटरेस्टिंग नवं टायटल असावं म्हणून घरबंदूक बिर्याणी हे टायटल आहे. मुक्तछंदातल्या कवितेसारखं आहे. हां, मुक्तछंदातल्या कवितेसारखं आहे की त्याला असा धरबंद काही नाही आणि त्याचा मीटर त्याचाच आहे. आणि मी जो रोल केला आहे तो पहिल्यांदाच मोठा रोल केला आहे आणि सयाजी शिंदे तर काय सगळं जगदुनिया गाजवून आलेला माणूस आहे. तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी सगळीकडे काम केलं आहे. आणि आकाश पण ह्याच्यात खूप छान काम केलं आहे, छान दिसलं आहे. आणि मला पहिल्यांदा संधी मिळाली की एवढा मोठा फुल फ्लेज रोल करता यावा. नाही पण ह्या सगळ्यामधला महत्त्वाचा जर लसावी मसावी काढला आत्तापर्यंतच्या याचा तर मला काय वाटतं की बंडखोरी रिबेल हा त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कोर राहिलेला आहे. त्या एखाद्या व्हिज्युअलमध्ये शब्दांच्या जाती असं म्हणून तू वेगळं काही सांगू पाहतोस तर ह्यामधला रिबेल हा वेगळ्या अर्थाने का एक भाष्य नक्षलवाद किंवा त्याच्यातून असणारा समाज त्याच्याकडे कसा परस्पर अर्थाने पाहतो या दोन्हीचं नातं आणि त्यामधला असणारा एक शासनाची भूमिका किंवा त्या पद्धतीचं असा एक वेगळा एक्सरेटिक फील येतो. तर ह्या सगळ्या परिस्थितीवरचं भाष्य आणि एक बंडखोरी या सगळ्याकडे तू कशा अर्थाने पाहतोस आणि ह्या फिल्मला घेऊन तू जे इंटरप्रिट करतोयस किंवा तू जे अंदाज बांधतोयस मला मजा येते, बरं वाटतंय की असे अंदाज बांधले जात आहेत. पण 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 ते अंदाज आहेत पण ते अंदाजच आहेत आणि मला त्याच्याविषयी आत्ता तरी काही रिअलिस्टिकली बोलायचं नाही आणि ती फिल्म झाल्यावर आपण बोलू शकतो. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ही फिल्म वेगळी आहे, पहिल्या फिल्मपेक्षा वेगळी आहे, इंटरेस्टिंग फिल्म आहे. माझ्या जसा गंभीर टेक असतो तितका गंभीर टेक या फिल्मचा नाही. आणि ही फिल्म हेमंतचा एक त्याचे एक जिस्ट होता, त्याची एक गोष्ट होती. आणि हे करता करता म्हणजे मी कदाचित मी एकटा अशी फिल्म करू शकलो नसतो, करू शकलो नसतो म्हणजे ती आयडिया मला आली नसती, मी अशी केली नसती. कारण की मी ज्या स्वभावाचा आहे त्याच सांगणं कदाचित आपल्याला बदल व्हायला काहीतरी एक कारण लागतं, एक निमित्त लागतं. तर ते बदल माझ्यातला बदल व्हायला हेमंत आणि त्याची ही गोष्ट कारणीभूत आहे. आणि पण ती गोष्ट ही घरबंदूक बिर्याणी नावाची गोष्ट कुणाकडे असते आणि हिचं काय व्हायला पाहिजे, सर आमच्यासोबत आहेत पहिल्यापासून साक्षीला, की ह्या गोष्टीचं काय होऊ शकतं जास्तीत जास्त भारी, ते आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचं इंटरप्रिटेशन काय करता येईल नेमकं ह्याच्यात मी जसे आधी माझ्या फिल्म्स मध्ये सांगू पाहतो तसं आहे का, हे सगळं झाल्यानं रिलीज झाल्यानंतर बोलता येईल निश्चित. या सगळ्यात ज्या पद्धतीने नागराजने टॉस करेक्ट आणून दिला आहे मंगेश खूप खूप स्वागत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये झी स्टुडिओचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जसं ह्या स्क्रिप्टच्या मागे कोण उभं राहिलं असतं असं ज्यावेळेला नागराज म्हणतो त्यावेळेला आपसुक झी उभं राहिलं आहे.
आतापर्यंतचं अख्खं प्लॅटर पाहता या वर्षभराचं, म्हणजे अगदी कोविड नंतरचा पॅन्डेमिक गेल्यानंतरचा पांडूचा सुपरहिट असणारा भाग ते आतापर्यंतचं घरबंदूक बिर्याणी, एक वेगळ्या पद्धतीचा गुलदस्ता तुम्ही खऱ्या अर्थाने घेऊन येत. हे खरं आहे की जर स्क्रिप्टचा प्रवास बिर्याणीपासून घरबंदूक बिर्याणीपर्यंत झालेला आहे आणि ह्या गोष्टीत आमचा सहभाग सुरुवातीपासून असण्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळालेलाच आहे. पण एक विचार हाच आहे की कोविड आधी काय किंवा नंतर काय, आपल्याकडे जोपर्यंत आपण एखादं सरप्राईज मांडत नाही किंवा सरप्राईज पद्धतीने एखादा सिनेमा करत नाही तोपर्यंत खास असं झी म्हणून त्याबद्दल काही असावं असं नसतं. म्हणजे झीकडून काही अपेक्षा असतात, झी स्टुडिओचा एक वेगळा आत्तापर्यंतचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो कमी अधिक फरकानं दरवेळेस लोकांना भावलेला पण आहे. त्यामुळे जेव्हा असं वाटतं की एखादी गोष्ट अशी काही वेगळ्या पद्धतीने एक तर मुळात गोष्ट आहे आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकते तर अगदी साहजिकच ही त्याच्यात स्वतःचा वाटा घेणारच किंवा त्याच्यात आपला हातभार लावणार ह्या अर्थ. एक वेगळा असोसिएशन आहे झी बरोबरचं, म्हणजे त्यावेळेला नितीन वैद्य अजय भावणकर वगैरे असतानाचा जो काळ तिथपासून ते आत्ता, म्हणजे तू झी मध्ये काम करण्यापासून झी साठी सिनेमा करणं, कशा अर्थानं हा प्रवास तू मागे वळून पाहतोस? माझ्यासाठी तर खूपच रंजक ही गोष्ट आहे कारण की मी झीमध्ये ॲज अ प्रमुख प्रोड्युसर डिरेक्टर काम करत होतो आणि त्यावेळेस मंगेश दुसऱ्याच कुठल्या तरी ह्याच्यात काम करत होते. हा अंदाज कोणालाच नसतो भविष्यात काय येणार हे कळलं असतं तर आपण मोठा धंदा उघडला असता. पोपटाला माहितच नसतं त्याचा असा वापर होतो. पण आपण असं असं जर कळलं असतं तर, पण मला खूप मजा येते की झीचं नातं झीशी माझं नातं तेव्हापासून आहे. निखिल सर होते, निखिल सरांमुळे फॅन्ड्री झीमध्ये आले, सैराट झाले, मग मंगेश सर आले तेव्हापासून आम्ही नाळ केले आणि झीची अशी इच्छा होती की मी त्यांच्यासोबत फिल्म कराव्यात, नाही का असं सैराट नंतर आमचं असं एक चाललं होतं. तर आत्तापर्यंत सगळ्याच फिल्म मी झीबरोबरच केल्यात. नाळ पण यांच्याबरोबर केली आहे. नाळ टू बद्दल बोलण्याचं काय, नाळ टू भन्नाट फिल्म झाली आहे, 100% मी बोलू शकतो नाळ बद्दल जेवढं आत्ता बोलता येतं तेवढं. आणि कुठल्याही फिल्मबद्दल जे आधी बोलावं तेवढं मी सगळंच बोलू शकतो, जे नंतर बोलायचं असतं ते आधी बोलायची अपेक्षा असते त्याच्याबद्दल मी नाही बोलतो. मी मागापासून ते तुकाराम माझा अभंग माझ्या कामाला येतोय की खादिल्याची गोडी देखील नाही, जे खायची जी ती खाऊनच बघितली पाहिजे, ती बघून गुलाबजामून बघून काही मजा येत नाही, ते खाल्लंच पाहिजे, त्याचं पिक्चर बघितलं पाहिजे, ते ऐकलं नाही पाहिजे आणि समजून नाही घेतलं पाहिजे कोणाकडून. तर त्या अर्थानं आम्ही ज्या फिल्म्स त्यानंतर केल्या, नाळ केले, घरबंदूक केली, फ्रेम नावाची एक फिल्म केली आणि नाळ टू पण केले, म्हणजे जवळजवळ चार फिल्म मंगेश आणि आम्ही एकत्र केल्या. हे जरा जास्तच झाल्यात तुलनेत, कमी काळात इतकं काम केलं आणि फक्त आपले रोल्स बदलत गेले, म्हणजे ऍक्शन हिरो पर्यंत आपण आलेलो. हा हे काय ते जे करता करता झाले ते झाले आणि मला माहिती आहे झी सोबत आहे. झी मी नेहमी म्हणतो झी एक अशी मेकॅनिक एक मशीन वाटावी अशी संस्था नाही तर ते एक माणूस माणसासारखं बिहेव करणारी संस्था आहे अजूनही, म्हणजे आत्तापर्यंत तरी आहे. उद्या त्याचं मशीन होऊ शकतं कोणाच येईल ते माहीत नाही, पण झी मी दरवेळेस म्हणतो की अशी माणसासारखी संस्था आहे की जी काय म्हणतो त्याला असं भावनिक विचार करून काम करते, झीची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेला अभिनय तू छोट्या भागात त्या लुकमध्ये यायचा, अशी फुलफ्लेज ही व्यक्तिरेखा करावी असं आत कुठे केव्हा गलबलल्यासारखं झालं या सगळ्या? हे काय झालं की हेमंत माझ्याकडे घेऊन आला होता गोष्ट आणि त्याला वाटत होतं की ही फिल्म मी प्रोड्यूस करावी, आकाशनं हा रोल करावा आणि मी सायदा जो केला तो डाकूचा रोल करावा. अच्छा, असं त्याला वाटत होतं. मग पण मला ती गोष्ट जरा बरी वाटली नाही, परिपूर्ण वाटली नाही. त्याचं नाव बिर्याणी होतं. मग मी म्हटलं की जरा परत बघू आणि त्याची इच्छा होती की मी लिहावं, पण मला म्हटलं आत्ता मला वेळच नाही ती लिहायला. मग आम्ही जरा पुढचा काळ गेला, अजून 2-3 महिन्यानं तू येऊन भेटला, मग आम्ही दोघांनी मिळून लिहायचं ठरवलं. लिहिता लिहिता असं झालं की मी हरून सायदन केलं पाहिजे आणि मी उरलेलं जरूर आहे तू इन्स्पेक्टर करतो. आणि लिहिता लिहिता लिहिण्याच्या टप्प्यात तिन्ही रोलला छान आयाम आले, रंग आले आणि मग इन्स्पेक्टर मी जे करणार होतो ते समांतर कॅरेक्टर यांच्या झाले आणि मजा आली. म्हणजे मी आत्ता
आता लोकांच्या सगळ्या सोशल मीडियावरच्या किंवा काही फोन करतात मित्र सांगतात की छान झालं आहे म्हणजे मजा येते. आणि आता मी तर खूप रिअलिस्टिक कामं करणारा माणूस आहे, मला असं खरं तर असं हिरोईझम आवडत नाही स्वतःच्या बाबतीत. असं मला काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे मी हे पात्र करू नको, दाढी काढावून एक इन्स्पेक्टर व्हायचं एवढी हिरोगिरी करायची मला अजिबात नको वाटत होतं. पण सगळ्यांनी कन्व्हिन्स केलं की चांगलं होतं आहे, चांगलं दिसतो आहे आणि ते पात्र आहे शेवटी, चुका मी नाही आहे पण डिरेक्टर म्हणून मीच असतो फिल्मच्या मागे, पण पात्र म्हणून तुम्ही नसता. तर मी हे जे पात्र करतो आहे तो मी नाही आहे, मी जे काय ॲक्टर म्हणून काही करू शकतो. मी असे निगेटिव्ह पण कॅरेक्टर केले जाता एवढ्या थोड्या काळात, मी काही ज्या काही 8-10 फिल्म केल्या त्यात निगेटिव्ह पण काम केलं. उमेशच्या फिल्ममध्ये मी काइंड ऑफ विलन होतो, सायलन्समध्ये एक त्याच पद्धतीचं हे होतं आणि सगळ्या पद्धतीचे रोल केले. त्यामुळे तो मी ॲज अ ॲक्टर असतो, मी इथं असू शकतो मी असं निश्चित. हे वाक्य खूप मला महत्त्वाचं वाटतं, आशेच्या भांगेची नशा भारी. हो आशा ही मे तशा अर्थाने एक अंधुक किरणही आपल्याला खूप काही देणारा असतो, पण ती भांगेची नशेशी कम्पेअर करावं या सिनेमाच्या बाबतीत हे का वाटलं? कारण की आशेच्या भांगेची नशा भारी ही भांगच एक प्रकारची नशा जी आहे, म्हणजे आशा जी आहे ती भांगच आहे. आणि आता घरबंदूकबद्दल काय सांगायचं काय सांगायचं तर हे वळ खूप काही सांगून जाते आशेच्या भांगेची नशा भारी. आणि मला पहिल्यांदा तू विचारतोयस आणि काही जणांनी एक अजून एका मुलीनं विचारलं होतं की घरबंदूकबद्दल जे आकलन करून घ्यायला, तर ही ह्या लाईनमध्ये खूप काही गोष्ट आहे. कारण ह्याच्यातला एक आहे की नाही तशा अर्थाने मला जे ट्रेलर बघितल्यावर जे वाटलं की दोन्ही बाजूला असणारी एक वेगळ्या पद्धतीची आशा अपेक्षा आहे, एक समाजाकडची आहे आणि एक नक्षलवादाकडची, तर अशा ह्याच्यातला गोल्डन मिडपॉइंट हा आशेचा आहे का? हे सगळ्या आयुष्यातला आशा आहे, आपण सगळे आशावादी, तू तिथं मी इथं बसून आपण आशा आशावादामुळे जिथं आहोत, आशा आहे म्हणूनच इथं आहे, नाही आपण असतो कशाला. आणि ह्या फिल्मचं ती जी आशेची भांगीची नशा भारी आहे ना, ती खूप महत्त्वाचा की फॅक्टर आहे निश्चित. ह्या सगळ्याकडे आयुष्य तू इतक्या मल्टिपल रोल्समध्ये बघतोयस, एक कवी मनाचा अभिनेता दिग्दर्शक, तुला असणारा कान वेगळ्या पद्धतीचा आहे, कशा अर्थानं ही आशा तुला खुणावत राहिलेली आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर? आपण काम करतो, आता मला हे माध्यम सापडलं हातात, आपण एक काहीतरी व्यवसाय करायचा प्रयत्न करत असतो, नोकरी करायचा प्रयत्न करत असतो आणि एक आपण काहीतरी आपल्यात कलाकार म्हणून काहीतरी आपण करत असतो. ह्या दोन्ही टप्प्यावर मला माझ्या कलेचंच काहीतरी व्यवसाय होऊ शकतो, तो झाला आणि तो मिळाला आहे. आणि त्या ह्या सगळ्या कारभारात जे काही कामं येत आहेत ते करत चाललो आहे मी. आणि ती आशा हीच असते की तुम्हाला जगता यावं, नीट जगता यावं, मजा यावी. आणि तुम्ही जे काय छोटं छोटं प्लॅन करता, थोडी थोडी स्वप्न बघता, ते तुमचे साकार व्हावेत. पूर्ण किती मोठं बघितलं तर पुढचं काही कळणार नाही आत्ता. निश्चित. ज्या पद्धतीने झीचा हा स्पॅन राहिलेला आहे, एक बहुभाषिक सिनेमा करण्याचा मान तशा अर्थानं पहिला मराठीतला बहुभाषिक सिनेमा करण्याचा झीकडे जातो, त्या तसं हॉरर कॉमेडी या जॉनरालाही वेगळ्या अर्थाने तुम्ही अर्थ दिला, वेगळ्या पद्धतीचे टप्पे खऱ्या अर्थानं पार पडत असताना आत्ताच्या या म्हणजे खऱ्या अर्थाने एक न्यू फायनान्शियल इयरमध्ये एंटर करत असणारी ही पहिली फिल्म आहे, तर फर्स्ट क्वार्टर ऑफ द फिस्कल म्हणून ॲज अ बिझनेस या परस्पेक्टिव्हने कशा अर्थानं याकडे पाहत? प्रवास होता होता इथपर्यंत आलेली गोष्ट आहे, असं काही असं नियोजन नव्हतं की हे फर्स्ट क्वार्टरमध्येच यावं किंवा तो विचार ह्यामागे नव्हता. पण एक निश्चित होतं की आता तुम्ही म्हणालात तसं, प्रयत्न हाच आहे की हातात असलेल्या प्रत्येक सिनेमाने आणि गोष्टीने आपण आपला विस्तार थोडा रुंदावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं सूत्र म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करण्याचा प्रयत्न करतो. एका ऐतिहासिक सिनेमामध्ये आम्हाला ही संधी वाटली, संधी म्हणण्यापेक्षा एक हे होतं की ध्येय होतं की आपला इतिहास जरा जास्त विस्तारितपणे भारतात इतर राज्यांमध्ये पण पोहोचवता येऊ शकतो आणि त्याकरता केलेला तो पहिला प्रयत्न होता. त्यानंतर वाळवीची ही गोष्टच अशी आहे की जेव्हा आपण एखादं गोष्ट तयार झाल्यानंतर स्क्रिप्ट जेव्हा आम्ही ऐकली तेव्हा आमच्या लक्षात आलं की अशी गोष्ट मराठीत तर आम्ही ऐकलेली नाहीच आहे किंवा आधी पण जेव्हा पाहिलं तर तसं प्रयत्न फारसे झालेले नाहीत. पण नंतर आमच्या लक्षात आलं की हे प्रयत्न भारतीय इतर भाषांमध्ये पण झालेले नाही आहेत,
त्यामुळे मग आम्ही इतर गोष्टींचा नंतर विचार केला की म्हटलं ह्या गोष्टीला आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि ह्याचा आपल्या परीनं पूर्ण कस आपण त्यात ओतला पाहिजे आणि म्हणून वाळवी झाली. आणि तो प्रयत्न पहिल्याच याच्यात इतका यशस्वी झाला की आता थ्रिलकॉम ह्या प्रकारचे सिनेमे येऊ होऊ शकतात. म्हणजे आम्ही स्वतः वाळवीचा दुसरा पार्ट आता ऑलरेडी त्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. आणि एवढंच नाही तर वाळवीचं आता भारतातल्या इतर भाषांमध्ये रिमेक आणि हे खूप होणार आहे. तर हे आहे की जेव्हा असं म्हटलं जातं की मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असायला हवा, तर एक तर निश्चित सांगू शकतो की आपण चांगल्या विषयांना हात घालतो ते तेवढं समर्थपणे घालता आला पाहिजे. तर चांगल्या विषयाला तेवढा चांगला न्याय मिळवून देण्याचं काम खरं तर एखाद्या स्टुडिओचं असायला हवं. म्हणजे आणि न्याय मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फिल्म पोचवणं असू शकतं, त्याला तेवढं समर्थपणे टेक्निकल सपोर्ट असू शकतो, फायनान्शियल सपोर्ट असू शकतो, ह्या गोष्टी एक स्टुडिओचं काम असतं ते आम्ही करत राहतो. आणि हे करत असताना जेव्हा मला वाटतं की एखादी गोष्ट चांगली स्केल अप होऊ शकते त्याच्यामध्ये हे करत असताना मनोरंजनाचं भान आणि त्याच वेळेस एक थोडीशी आपली बांधिलकी जपता येईल अशा गोष्टी जिथे सापडतात तिथे जी आणि आटपाट एकत्र असतात. त्यामुळे घरबंदूक बिर्याणी हे त्याच प्रयत्नातलं आमचं पुढचं पाऊल आहे. निश्चित. याच्यामधला सगळ्यात भाषा ज्या पद्धतीची आहे त्यातला डायलेक्ट टंग ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि प्रत्येक लहेजा हा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आहे. खऱ्या अर्थानं आत्ताचा सिनेमा जो वेगळ्या प्रत्येक कोसाकोसावर जी इथे भाषा बदलली जाते तर त्याचं रिप्रेझेंटेशन मला ट्रेलर किंवा ह्याच्यामध्ये जाणवतं. तर त्या अनुषंगाने स्पेसिफिकली हे इन्कॉर्पोरेट केलं गेलं की तो स्क्रिप्टचा एक भाग, स्क्रिप्टमधला जगण्याचा जो भाग आहे ना. पोलीसमध्ये तुम्ही पोलीस आता चार पोलीसवर एकत्र असेल तरी एक मराठवाड्यातून असते, एक सोलापूर, एक कोल्हापूर, एक मुंबई. तर आमच्याकडे पोलीस फोर्स आहे, माझ्यासोबत पोलीस आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे आणि ते स्वाभाविक तहच असणार. ते एका गावातले नाहीत, अनेक ठिकाणून आलेले आहेत. जे डाकू गँगमध्ये पण डाकूची जी कुठून आलेले असू शकतात तिथून आलेले असू शकतात, ते तर शक्यता होती. आणि ह्याच्यात खूप वेगळी लँग्वेज बोलणारे माणसं आहेत. मी कोल्हापुरी आहे ह्यात जे पात्र आहे मला, तर माझी मी कोल्हापुरी बोलायचा प्रयत्न केला आहे. विदर्भपासून चंद्रपूरपासून सांगली सातारा सोलापूर अशी सगळी लोकं आहेत आणि तशी तशी भाषा बोलत आहेत. तर त्याची मजा आहे आणि ती फिल्ममध्ये तशी गरज होती, ती आशयाला सूट होणार म्हणजे हे प्रकरण आहे भाषेचं सगळं. क्या बात आहे. या सगळ्याच्या अर्थानं म्हणजे जे आत्ताचं रोबस्ट प्रमोशन आपण म्हणतो ते खऱ्या अर्थानं मराठीतलं पहिलं पाऊल इथपासून सुरू झालं असं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीच्या टूर्स आहेत किंवा महाराष्ट्राचा नकाशा खऱ्या अर्थानं पिंजून किंवा त्याचे इन्साइट करेक्ट घेऊन त्या त्या थिएटर्स किंवा या ह्याचं केलेलं इतकं ऍप्ट प्रमोशन खऱ्या अर्थानं लॉजिकली करेक्ट असं म्हणता येईल असं वाटतं. कशा अर्थानं याचं नियोजन किंवा ही फिल्म पोहोचवावी असं वाटलं आणि इतरांपेक्षा एका वेगळ्या स्ट्रॅटेजीनी खरं तर ही फिल्म पुट फॉरवर्ड केली गेली. हा एक म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ह्यावेळेस एकतर हातात असलेला वेळ आणि हातात असलेली आयुधं पण भरपूर आहेत. आणि एक आहे की प्रत्येक वेळेस आपण मुंबईपासून खाली खाली अशा म्हणजे शहरी मग निमशहरी अशा गोष्टी आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळा निमशहरीच्या पलीकडे जाणं होत नाही. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही प्रवासच उलटा करायचं ठरवलं होतं की आता आपण सुरुवातच त्या दिशेने करावी जिकडे फार जास्त आत्तापर्यंत आपल्याला पोचता आलं नाही कोणत्याही सिनेमाच्या निमित्तानं. आणि त्यामुळे नेहमीची शहरं तर आहेतच पण असे काही भाग आम्ही यावेळेस मुद्दामहून टॅप केले. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणाहून बोलवणं पण खूप आहे की तुम्ही आमच्या म्हणजे एका आम्ही काय केलं होतं की एका शहरात आम्ही प्रमोशनला जात आहोत असं जर आम्ही कळालं लोकांना तर इतर शहरातली किंवा इतर गावांमधली मंडळी आम्हाला बोलवायची की नाही तुम्ही तिथे जाता तर आम्ही पण शेजारीच आहोत. आम्ही पण आणि शेजारीच आहोत असं नाही, आम्ही ह्या लांबच्या गावात पण आम्ही सिनेमा आहेत, आमच्या इथे थिएटर आहेत, तुम्ही यावर प्रमोशन करावं असं त्यांचा पण आग्रह होता. त्यामुळे ह्यावेळेस थोडासा वेगळ्या प्रकारे सगळा बांधणी करण्याचा प्रयत्न आमचा चालू होता. आणि मूळ काय की हा सिनेमाच अशा प्रकारचा आहे की तो महाराष्ट्रात सगळीकडे पोचणार ह्याची आम्हाला खात्री आहे, पण सिनेमा पोचण्याआधी थोडीशी जागृती करावी म्हणून एक उलटा प्रवास एका अर्थी आम्ही करून आलेलो. असं होतं ना की बऱ्याचदा की म्हणजे फिल्म पोचवत नाही. आम्ही आता नाळच्या वेळेस पहिल्यांदा नागपूरला प्रमोशनला गेलो, विदर्भात काही जात नव्हतो आणि आमच्या दोघांचं डिस्कशन झालं म्हटलं नागपूरला जायला पाहिजे. आणि सरांना त्यावेळेस आशा नव्हती फार की नाळ म्हणजे आपली फिल्म चालत नाहीत नागपुरात असं काहीतरी समज होतं आपल्या सगळ्यांचं मार्ग. आणि मी आग्रहानं आणलं की आपण नाळमाला जायचंच आहे नाळच्या वेळेस. आम्ही नाळला गेलो
आणि सरांनीच ही मला परत गोष्ट सांगितली की नाळचं ओपनिंग सैराट इतकं किंवा सैराटपेक्षा जास्त आहे नागपुरातून, आणि चंद्रपूरपासून सगळीकडं लोक आत्ता आम्ही जातो आहे, हा आमचा प्लॅन आहे अर्धा, आणि अर्धा हा आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळ्यांनी स्वतःहून बोलले, स्वतः प्लॅन केलेत. नागपूर जो महाराष्ट्र दौरा झाला आहे सगळं स्वतः लोकांनी भरपूर प्लॅन केलेलं आहे. आता आम्ही सोलापूरला गेलो, सांगोला पंढरपूर आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण तिथले आमचे मित्र आहेत समाधान अवताडे जे आमदार आहेत पंढरपूरचे, तर त्यांनी सांगितलं इकडे येतं तर इकडं काहीच नाही आणि आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेत बसतंय तर काय हरकत नाही, तालुक्यात एकच थिएटर आहे ठीक आहे, पण लोक पिक्चर बघतात तिथली. पण आपलं पण कधी कधी दुर्लक्ष होतं आहे, आणि त्या लोकांना आत्ता मी गेल्यानंतर कळलं की त्यांना फिल्म बघायची, नागराजची फिल्म बघायची आहे, सैराटनंतर नागराज काय करतो बघायचं, पण त्यांना जर कळलं नाही खरं की नागराजची फिल्म येते किंवा झी आणि आठपाट नवीन काहीतरी करत आहेत, हे चुकीचं आहे. आणि मी आम्ही झुंडचा जो अनुभव आहे की झुंड तितक्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता आलं नाही, त्याच्यामुळेही यावेळेस खास असं माझ्या मनात होतं की फिल्म पोचवून येऊ, फिल्म आवडते ना आवडते ह्याच्याबद्दल माझी तक्रार नाही, आणि 100 लोकांनी फ्लॉप ठरवावी 10 लोकांनी हिट ठरवण्यापेक्षा नाही. पण ह्या सगळ्यामधला जो प्रमोशनचा होलिस्टिक अप्रोच आहे आणि खऱ्या अर्थाने क्लिनिकल अप्रोच आपल्याला म्हणता येईल, म्हणजे सिनेमा पोचणं तितकंच गरजेचं आहे हे या सगळ्यातून दिसतं. म्युझिकचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि जो ए व्ही प्रफुल्लचंद्रच्या साऊंडमधला एक वेगळी नशा आहे त्या ह्याच्यातलं, तर त्याबद्दल नागराज तुला काय वाटतं, एक कवी म्हणून आणि एक तशा अर्थानं एक जाणकार दिग्दर्शक किंवा तुझा असणारा ओव्हरऑल याचा पर्स्पेक्टिव्ह. ओके, म्युझिक खूपच भारी झाले आणि फिल्मच्या आशयाला धरून हे आहेत. अजून दोन गाणी यायची आहेत अजूनही, म्हणजे फिल्ममध्ये एकूण 6 गाणी आहेत, 4 आली आहेत अजून 2 यायचे आणि 3 इंटरेस्टिंग गाणी आहेत, ती आता कधी येतील ते कळेल हळूहळू किंवा फिल्ममध्ये दिसतील. पण गाणी ही आशयाचा भाग होऊन ते एकदम त्या प्रवाहाबरोबर प्रभावीपणे ती गाणी येतात. आणि ए व्ही हा त्याला त्याचं वेगळं काहीतरी म्हणणं आहे, त्याचं त्याचं एक वेगळा साऊंड आहे आणि खूप टॅलेंटेड म्युझिक डिरेक्टर आहे आणि खूप चांगली गाणी केली सगळीच. हे नवं आहे खरं ऐकताना, तो साऊंडच हां कळत नाही कधी कधी कसं वाटतं हे, पण फिल्म बघितल्यानंतर कधी त्याची मजा येईल. आणि या सगळ्या गाणी हळूहळू परत त्याची एक काय म्हणू त्याला त्याची त्याचं औचित्य त्याची समयोचितता अजून नीटपणे कळेल. निश्चित ह्या सगळ्याकडे पाहताना म्हणजे घर बंदूक बिर्याणीचा निचोड जर आपण म्हणायचं ठरवलं म्हणजे रिलीजच्या अगोदरचं जे असेल, तर त्याला तुझी एखादी समर्पक कविता किंवा चार ओळी असं तू सांगू शकशील का? माझ्या आताच्या किंवा आशेच्या भांगेची नशा भारी याला आशा या गोष्टीला धरून आपल्याला काही म्हणू शकतोस का? मी आता हे खरं तर खूपच हे आपल्या वैभव देशमुखनं लिहिलेली एक ओळ आहे, गाणं जे लिहिलं आहे ना घरबंधू गिराणी, तर त्यातली ही ओळ आहे. आणि त्याने लिहिलं तेव्हा मलाच जाणवलं की अरे हे तू घरबंधूकचं एका लाईनीत तू सांगितलेलं त्याचं रहस्य आहे, मग हेच आधुरिकित करायला लागेल. आणि त्याला म्हणजे मी आता म्हणतो की मला विचारतो ती काय सांगशील एका वाक्यात वगैरे, तर मी म्हणते जाळ धूर आणि धमाकास. ही फिल्मचं जर मला म्हणायचं तर त्या भाषेत आहे आणि खूप सरप्राईजेस आहेत फिल्ममध्ये, तर ते कसे आहेत ते फिल्म बघितल्यावरच कळाल. पण मला मजा येते की पहिला शो जेव्हा लोक बघतील महाराष्ट्रात सगळीकडे, तर त्यांना खूप काय सांगण्यासारखं आहे दुसऱ्यांना आणि आपल्यालाही बोलल्यासारखं होईल. त्याच्यानंतर वेगळी फिल्म आहे, मी फार अपेक्षा उगीच तयार करायचे नाहीत, मला साधी फिल्म आहे पण इंटरेस्टिंग फिल्म आहे, कमी बजेट आहे तुलनेनं, तुम्ही जे काय बॉलिवूड आणि टॉलिवूड आणि साऊथ म्हणता तेवढं बजेट नाही, पण आपलं आपलं एक काहीतरी त्याच्यावर क्रिएटिव्ह आमचा एक एक्सप्रेशन आहे ते केलं आहे. आपल्या आपल्या मराठीतलं जे काय ग्रँजर असू शकतं, मराठी बाण्याचं जे काय स्वॅग असू शकतो तो आहे, आम्ही प्रयत्न केला आहे. लोकांना कसा वाटतो आता 7 तारखेला कळेल. आणि दोन्ही आहे की आपण म्हणतो लोकं बघत नाहीत, लोकं म्हणतात तुम्ही नीट फिल्म करत नाही, तर हा खेळ आहेच, पण आम्ही आपला प्रयत्न केला आहे, आता लोकं बघतील आणि लोकांना नाही आवडले तर मग परत जरा माघारी जाऊन परत अजून नीट प्रयत्न करायला पाहिजेत. तुझ्या कवितेच्या पुस्तकाचं जे टायटल आहे ते मला खऱ्या अर्थाने इथे वाटतंय की ते हे उन्हाच्या कटाविरुद्ध असणारं सगळा हा खेळ आहे. आणि वेगळ्या अर्थानं तू ज्या पद्धतीने नागराज मंजुळे जेव्हा इंटरेस्टिंग आहे आणि एक वेगळा स्वॅग आहे असं फिल्ममध्ये म्हणतो, त्यावेळेला ती गंमत भारीच असणार आहे. 7 एप्रिल त्या 7 मधली मजा म्हणजे 7 रंग किंवा 7 आश्चर्य इथपर्यंत न राहता 7 एप्रिल झी स्टुडिओसाठी आठपाटसाठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी एक
वेगळं स्वप्न घेऊन येणारी ठरावी आणि ते स्वप्न वेगळ्या अर्थाने नागराज पंजुळेला ज्या पद्धतीची पडतात ते एक्सेटिक विजनची असावीत. यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू.